एक आमचा वर्ग हा झोपेचा वर्ग असे की त्या तासाला सगळ्यांनी झोपायचं आणि तो वर्ग एक वेगळा असे त्या वर्गात जाऊन सगळ्यांनी एक तासभर झोपायचं. मी या शाळेमध्ये 1955 ते 1958 पर्यंत होतो. 58 मी या शाळेतनं 4थी पास झालो आणि समोर न्यू इंग्लिश स्कूल रमण बाग या ठिकाणी गेलो. तरी पण मला या शाळेशी संबंध 65 सालापर्यंत आला. नमस्कार, गोष्ट पुण्याची या आपल्या खास मालिकेत तुमचं स्वागत. मित्रांनो, पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात हे आपल्याला माहिती आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो इथल्या शैक्षणिक संस्थांचा. आणि अशीच एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. टिळक आगरकरांनी ही संस्था स्थापन केली आपल्याला माहिती आहे. आज आपण याच संस्थेच्या एका शाळेला भेट देणार आहोत. विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे जाऊन त्यांनीच 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. याच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शैक्षणिक संकुलांपैकी एक म्हणजे नवीन मराठी शाळा. नवीन मराठी शाळेची स्थापना 4 जानेवारी 1899 रोजी झाली. शनिवार पेठेत असलेल्या या शाळेला आता 125 वर्ष पूर्ण होत आहेत. या शाळेनं अनेक विद्यार्थी घडवले. विविध क्षेत्रांमध्ये या विद्यार्थ्यांनी नाव कमवलं. असेच एक माजी विद्यार्थी म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर सर. सतीश आळेकर सरांच्या शाळेबद्दलच्या आठवणी त्यांच्याकडूनच ऐकूयात. पुण्यातल्या ज्या काही जुन्या शाळा आहेत त्यातली ही अतिशय एक वेगळी शाळा. ज्या इमारतीत आत्ता तुम्ही हे शूटिंग घेत आहे या इमारतीलाही बरोबर 100 वर्ष पूर्ण झाली. अतिशय सुसज्ज अशी ही इमारत आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे या शाळेचे खूप पूर्वी प्रिन्सिपॉल होते. मी या शाळेमध्ये 1955 ते 1958 पर्यंत होतो. 58 मी या शाळेतनं 4थी पास झालो आणि समोर न्यू इंग्लिश स्कूल रमण बाग या ठिकाणी गेलो. तरी पण मला या शाळेशी संबंध 65 सालापर्यंत आला. कारण या शाळेच्या ग्राउंडवर शिवाजी पूल हे स्काउटचं भरायचं संध्याकाळी आणि त्या स्काउटचा मी सदस्य असल्या कारणानं या शाळेच्या ग्राउंडवर मी 65 सालापर्यंत येत राहतो. आमच्या संस्थेचे संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर, नामजोशी, वामन शिवराम आपटे या सर्वांनी एकत्र येऊन न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने स्थापना केली. मोठ्या मुलांसाठी, हायस्कूलसाठी सुरू झालेली ही शाळा, पण शाळेची लोकप्रियता वाढू लागल्यामुळे आणि राष्ट्रीय शिक्षणाची गरज त्या काळच्या लोकांनासुद्धा जाणवू लागल्यामुळे प्राथमिक स्तरापासूनच शिक्षण देणं सुरू झालं पाहिजे यासाठी 4 जानेवारी 1899 या दिवशी नवीन मराठी शाळेची स्थापना झाली. सुरुवातीला ही शाळा मोरोबादादा फडणवीसांचा वाडा, त्यानंतर गद्रेवाडा, होळकरवाडा या ठिकाणी भरत होती. पण शाळेची लोकप्रियता अखंड वाढत राहिल्यामुळे शाळेची जागा कमी पडू लागली. त्यानंतर पुण्याच्या मध्यवस्तीत, म्हणजे शाळेसाठी खूप लांब पण जायचं नव्हतं, पण प्रशस्त मोकळं आवार असणारी शाळा हवी होती. तर आत्ता या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. त्या ठिकाणच्या जागा त्यावेळेच्या संस्थापकांनी आणि शालाप्रमुखांनी विकत घेतल्या आणि या भव्य वास्तूची निर्मिती केली. शाळा अतिशय अभिनव होती. त्या काळातले समाज धुरीण म्हणजे आगरकर, नामजोशी, आपटे यांनी काढलेली शाळा, म्हणजे प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यावेळेला जे दिलं जात असे, म्हणजे 1899 च्या आसपास, त्या स्तरावर
मराठीतनं तसंच शिक्षण प्राथमिक स्तरावर देण्याची ही शाळा सुरू झाली. म्हणजे कसं की मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रमामध्ये रस यावा अशी इथं व्यवस्था केली असेल. उदाहरणार्थ एक आमचा वर्ग हा झोपेचा वर्ग असेल की त्या तासाला सगळ्यांनी झोपायचं आणि तो वर्ग एक वेगळा असेल त्या वर्गात जाऊन सगळ्यांनी एक तासभर झोपायचं. किंवा ग्रंथालय होतं त्या ग्रंथालयाच्या तासाला प्रत्येकाने जायचं, पुस्तक घ्यायचं, तुमचं नाव लावलेलं असायचं, तिथं सही करायची. आणि एक पहिली ते चौथीच्या वर्गामध्ये ही तशी शिस्त आणायची. मातीच्या कामाचा वर्ग होता, गायनाचा वर्ग होता, बँड स्टँड होता, ज्या ठिकाणी बँड वाजवायला शिकवायचे आम्हाला, मी ढोल वाजवत असे. आणि मातीकामाच्या वर्गातनं प्रत्येकाला गणपती करायला शिकवत असत. साचा दिलेला होता, प्रत्येकाने त्या साच्यातनं गणपती करायचा आणि तो गणपतीच्या अगोदर विकायला ठेवायची ती मूर्ती आणि सगळे पालक येऊन ते घेऊन जायचे. त्याचबरोबर इथं सुसज्ज असं रंगमंच वस्तू होत्या. उदाहरणार्थ पहिलं नेपथ्य ह्या शाळेत मी पाहिलं. चौथीत असताना आम्ही वयम मोठम मोठम नावाचं नाटक केलं होतं आणि त्याला लागणारे जे पडदे होते, विंगा होत्या, त्या वर्षभर व्यवस्थित बांधून ठेवलेल्या असायच्या. आणि शाळेच्या संमेलनाच्या विषयी काही भाड्यानं न घेता तो सगळा संच त्या सभागृहाच्या छतावर ठेवलेला खाली आणून ते शाळेतले शिपाई आहे त्यांचा ऑर्गनाईज करत असत. 1919 साली सप्टेंबर महिन्यामध्ये या वास्तूच्या कोनशिला समारंभ झाला आणि 25 मार्च 1923 या वास्तूचं, या भव्य वास्तूचं, दुमजली वास्तूचं 18 वर्गखोला असणाऱ्या प्रशस्त फळे, मोकळे आणि हवेशीर असणारे वर्ग, भरपूर खिडक्या आणि दारं असणारे वर्ग, अशा या वास्तूचं उद्घाटन 25 मार्च 1923 रोजी त्यावेळचे नेक नामदार महादेव चौबळ यांच्या उपस्थितीत चांदीच्या किल्लीने कुलूपघडून झालेला आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि या वास्तूला या वर्षी 25 मार्चला 100 वर्ष पूर्ण होतील. शाळेचं 125वं वर्ष सुरू झालेलं आहे आणि शाळेच्या या इतिहासामध्ये खूप महत्त्वाचे टप्पे घडत आलेले आहेत. या शाळेला प्रतापसिंह महाराज म्हणजेच सयाजीराव गायकवाड यांचे नातू, त्यांनी त्या काळी 25,000 देणगी दिली आणि त्यातून प्राथमिक स्तरावरच्या शाळेसाठी वाचनालय, म्हणजे वाचते भा हा संदेश देण्यासाठी, वाचाल तर वाचाल ही उक्ती सार्थ करण्यासाठी, लहान वयातूनच मुलांना वाचनाचं महत्त्व कळावं यासाठी शाळेसाठी स्वतंत्र सयाजीराव गायकवाड वाचनालय ही इमारत उभी राहिली. कालांतराने संस्थेच्या शाळेच्या स्वरूपात थोडा बदल होत गेल्यावर 2005 या वास्तूचं नूतनीकरण झालं. पण आजही शाळेचं ग्रंथालय हे मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी असणाऱ्या पुस्तकांनी समृद्ध असंच आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही शाळा आता 125व्या वर्षामध्ये पदार्पण करते. आज वाढलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सुद्धा ही नवीन मराठी शाळा तिचं मराठी पण टिकून आहे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढची गोष्ट पुण्याची मध्ये एका नवीन जागेसह.